शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी तपास यंत्रणेकडून चौकशी केली जाते। आयकर विभागाकडे यशवंत जाधव यांची तक्रार करण्यात आली आहे। केंद्रीय तपास यंत्रणेकडून जाधव यांची चौकशी। जाधव मुंबई मनपाचे स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत। शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी तपास यंत्रणेकडून चौकशी केली जाते। आयकर विभागाकडे यशवंत जाधव यांची तक्रार करण्यात आली आहे। केंद्रीय तपास यंत्रणेकडून जाधव यांची चौकशी केली जाते। शिवसेना नेते यशवंत जाधव मुंबई मनपाचे स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत। आपले प्रतिनिधी प्रशांत गोडसे आपल्यासोबत जोडलेले आहेत। प्रशांत, काय अधिकची माहिती? निलम, आपण जर बघितलं बातम्या, प्रसारमाध्यमाच्या बातम्या, त्या त्याचा थोडासा बदल होत आहे। आता सध्या यशवंत जाधव जे स्थायी समितीचे अध्यक्ष आहे मुंबई महापालिकेचे, त्यांच्या घरी जे पथक आले ते पथक आयकर विभागाचं असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे आपण जर बघितलं असेल की किरीट सोमय्या यांनी काही आरोप केले होते की जो कोविड घोटाळा झाला त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा होता, अशा पद्धतीचे कागदपत्र त्यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे दिले होते आणि त्याच अनुषंगाने याबाबत चौकशी सुरू आहे का अशी देखील चर्चेला सध्या उतर आणणार आहे। आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव ह्या भायखळा मतदारसंघाचे आमदार देखील आहे। त्यांनी जे एक प्रतिज्ञापत्र दिलं होतं त्यामध्ये एक माहिती दिली गेली होती, त्यामधला एक व्यवहार जो होता 15 कोटीचा तो बेनामी असल्याचं माहिती समोर आली होती। त्याच अनुषंगाने ही चौकशी सुरू असल्याचं समजतंय। आणि त्यासोबत आपण दुसरी जर विचार केला तर ज्या ठिकाणी एखाद्या व्यवहार होतो तो व्यवहाराचा ताळेबंद लागत नाही त्यावेळेस इन्कम टॅक्स असो किंवा त्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा ईडी तपास करते आणि इन्कम टॅक्सच्या संबंधात शासनाचा जर कर उडवला त्यावेळेस इन्कम टॅक्स हे तपासासाठी हजर होत असतं। त्याच अनुषंगाने आयकर विभागाची टीम सध्या या यशवंत जाधव यांच्या भायखळा येथील जे माझगाव येथे एक माझ्या पाठीमागे एक बिल्डिंग आहे त्यामध्ये तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरती ते राहतात अशी माहिती मिळते। या ठिकाणी सकाळपासूनच ही आयकर विभागाची टीम सध्या सर्चिंग करत आहे। त्यामुळे आता कुठेतरी आपण जर बघितलं असेल भाजपाकडनं आरोप केला जातोय की मोठ्या प्रमाणात कोविड घोटाळा झाला होता, त्यामुळे आयकर विभाग जी माहिती मिळते ती यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांची चौकशी करत असल्याची माहिती मिळत आहे। नीलम, प्रशांत, एकूणच आपण जर चित्र पाहिलं तर आता बुधवारीच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आणि आता शिवसेनेचे नेते आहेत त्यांची चौकशी सुरू आहे। एकंदरीतच या चित्रावरून तुम्हाला काय वाटतं? आपण जर विचार केला ज्या प्रकारे महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत बसलं त्यानंतर गेली 2 ते 2.5 वर्षानंतर भाजपाकडनं वारंवार ज्या प्रकारे हल्ले केले जात आहे की यामध्ये अनेक नेते अनेक मंत्री हे भ्रष्टाचारी आहे आणि त्यासोबत सध्या मुंबईमध्ये जी सत्ता आहे गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेची महापालिकेमध्ये यामध्ये अनेक प्रकारचे घोटाळे असल्याचा मनसेकडनं देखील आरोप झाला, भाजपकडनं देखील आरोप केला आणि त्यासोबत काँग्रेस देखील करत होता। त्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर नेमकं राज्यात सुरू आहे तरी काय असा प्रश्न सामान्यांना देखील उपस्थित होतो आणि अशाच प्रकारचे पुरावे देण्याचं काम हे भाजपकडनं केलं जात आहे। त्याचप्रकारे त्याविषयी प्रश्न विचारले जातो आहे महाविकास आघाडीचं सरकारमध्ये असलेले काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीला। आणि आपण जर बघितलं त्याचप्रकारे परवा ज्या प्रकारे राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्यावरती कारवाई झाली, ईडीने त्यांना अटक केली, त्यानंतर त्यांना ईडी कोठडीमध्ये सध्या ते आता रवानगी करण्यात आली आहे आणि त्यानंतर काल महाविकास आघाडीकडनं सरकारकडनं मोठ्या प्रमाणावर निदर्शनं करण्यात आली त्यांच्या अटकेविरोधात। भाजपने देखील हे जी कारवाई केली ती योग्य आहे आणि अशा मंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही भूमिका घेत आमच्यासोबत असे जोडलेले आहात।